युवा शक्ति जागरण मंच विदर्भ मुख्यालय वडनेर भोलजी या नावाने संस्था स्थापन करून गावागावात महिलांचे बचत गट निर्माण करणे व त्याअंतर्गत कमी किमतीमध्ये वस्तू देण्याचे आमिष दाखवून बुलढाणा जिल्ह्यासह शेजारील जळगाव जिल्ह्यातून कोट्यावधी रुपये जमा करून ठरलेल्या वस्तू न दिल्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेल्या विजय गवाडचा उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने तो अखेर नांदुरा पोलिसांना शरण आला होता। अखेर तो दिनांक 21 एप्रिल रोजी पोलिसांकडे शरण आला। अखेर त्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने असल्याने नांदुरा पोलिसांनी आज परत गवाडला न्यायालयात हजर केले असता त्यांची बुलढाणा न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली आहे। विजय गवाड या आरोपीस आपण जे अटक केलं त्या संदर्भामध्ये काय म्हणणार? दिनांक 6/10/2020 रोजी नांदुरा येथील फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन नांदुरा येथे अपराध क्रमांक 619/2020 कलम 420, 468, 34 व मनी सर्क्युलेशन अँड चिट फंड ॲक्ट बॅनिंग 1978 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहे व चौथा आरोपी विजय प्रल्हाद गवाड याने उच्च न्यायालय नागपूर येथे बेलसाठी केलेला अर्ज मागे घेतल्यामुळे त्याला दिनांक 18/4/2022 रोजी अटक करण्यात आलेली आहे व त्याचा दिनांक 20/4/2022 पावे तो 3 दिवस पिशार मिळालेला आहे। सदर प्रकरणामध्ये आतापर्यंत 37 साक्षीदार तयार झालेले असून 37 साक्षीदारांची 17,18,000 रुपयांची फसवणूक झालेली आहे व सदर प्रकरणामध्ये अजून साक्षीदारांची फसवणूक झाल्यांची संख्या वाढू शकते तसेच आरोपीची सुद्धा संख्या वाढू शकते। ठीक आहे, धन्यवाद सर। MCN न्यूज करिता विठ्ठल भातुरकर, नांदुरा।